नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा 23 मे 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती। मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य देऊन परीक्षा ही पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे। या संदर्भातील माहिती पत्रक लवकरच जारी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य परिस्थितीत जानेवारी फेब्रुवारी दरम्यान शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते। यंदा या परीक्षेसाठी 5वीच्या 3,28,524 तर 8वीच्या 2,44,336 अशा प्रकारे राज्यातून एकूण 8,612 शाळांमध्ये 6,32,861 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे। विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र शाळांना त्यांच्या लॉगिनवर उपलब्ध झाली आहेत। परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एका दिवशी होणार होती, मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य देऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासचा। नमस्कार।